దారు గడబయే దారుగా. पदरावरती सरकारी चा मोर नाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं लग्नाआधीचं नाव राणी नथुसिंह ठाकूर आणि लग्नानंतरचं नाव आहे राणी संजय पाटील. नमस्कार. मिस्टरांना कसं बोलवता? त्यांच्या नावाने संजय. मग आता कसं बोलवणार? संजय बोलवा ना. मग ते येत नाही येत संजय. अरे आता संजू झालं. या नमस्कार, स्वागत आहे. बसा. तुम्ही सांगा, तुमचं बालपण कुठलं? आम्ही मंडाला चेंबूरमध्ये. चेंबूर? हो. आणि तुमचं? माझं अणुशक्ती. अणुशक्ती? अरे चेंबूरच्या चेंबूरमध्ये. त्याला बरंच काही मिळालेलं आहे. म्हणजे शाळा कुठली? ॲटॉमिक एनर्जी. आणि आधी चेंबूरमध्येच सनातन धर्मविद्यालयामध्ये होतो, त्याच्यानंतर ती शिफ्ट केली तिकडून आणि आम्ही एकाच वर्गात होतो. बरं, म्हणजे वर्ग एकच? दोघांचा वर्ग. कितवीपासून तुम्ही एका वर्गात? सातवीपासून तुम्ही एका वर्गात आहात. पण मला आय युस्ट टू हेट हिम लाईक एनीथिंग. तो एक आहे की मला ते अजिबात आवडायचे नाही. का 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 असं काय? पण चेहरा आवडत नव्हता. चेहरा आवडत नव्हता? म्हणजे हे दिसली की राग यायचा का असं काय तुमच्या चेहऱ्या? मला माहिती नाही, कारण आम्ही कधी बोललोच नाही एका वर्गात असून सुद्धा. कधीच बोललो नाही. पण तरी असं का? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्याला माहिती व्हायच्या आधीच चेहरा बघूनच आवडत नाही. आवडत नाही, नको याच्याशी बोलायलाच नको. असं यांच्या बाबतीत का होतं? खूप अभ्यास करायचे का ते? माहिती नाही, पण मला आवडायचेच नाही का. मग अचानक म्हणून आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये पण आम्ही असायचो आणि हे यायचे तर मी म्हणा अरे आगे यार चल जाय गे. होते का असं तुमच्या बाबतीत? मला नाही माहिती, हे नंतर मला समजलं. तुम्ही एकमेकांशी बोलायला कधी लागले? मग हे आम्ही दहावी झाल्यानंतरच. आम्ही अनुशक्ती नगर मधून न्यू मंडला मध्ये शिफ्ट झालो. माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं तर तिकडे आम्ही शिफ्ट झालो आणि तेव्हा मी 352 बस मध्ये यांना फर्स्ट नंतर भेटले. किती वर्षांनी? खूप वर्षांनी. म्हणजे शाळेनंतर तुम्ही यांना 352 मध्ये भेटला. कसं काय भेटले? जस्ट जनरली जसं पब्लिक चढतं तसे आम्हीच त्याच्यामध्येच होतो. जस्ट समोरासमोर झाले. तसं नाही, प्रश्न असा आहे की आधी बसमध्ये कोण होतं? आधी कोण? म्हणजे स्टॉप एकच होता ना. उतरायला गेलो ना, मी उतरायला आले आणि हे उतरायला आले, त्यावेळी आम्ही दोघे समोरासमोर झालं का? तुमच्या पाठून पायऱ्या पुढे कोण होतं? तुम्ही किती? हे मागे तुम्ही. मग तिकडनं त्या पायऱ्या सप्तपदी मध्ये वळल्या का? आणि तुम्ही पुढे होता? हो. मागे नंतर कधी बोलले नव्हते? नव्हते कधी. त्यानंतर उतरल्यावर एकमेकांशी तरी हाय हॅलो झालं का? ते माझं. हा, ते मला मला ऍक्च्युली ते काय बोलते, मला तिला रिक्वायरमेंट होती माझ्याशी बोलायची. त्याची कारण काय होता की आम्ही जेव्हा मंडला म्हणजे न्यू मंडलामध्ये शिफ्ट झालो ना, तर मंडला गावाची यांच्या गावाची मुलं खूप त्रास द्यायची तुम्हाला. हा, मला फ्रेंडशिप करायचं आहे, फ्रेंडशिप करायचं आहे, तर मला हो ते प्रॉब्लेम होता. आणि हे मी आजी वडिलांना सांगणार तर ते लोक माझं लग्न करून टाकतील. बरोबर. इतक्यात मला नाही करायचं होतं आणि तो प्रकरण थोडा मोठा होईल म्हणून ह्या भीतीने मी थोडंसं हे होते की अवॉइड करता आलं तर करता येईल म्हणून यांना मी भेटले. म्हटलं अरे तुमचे, मला माहिती होतं आधीच की हे या गावातच आहे. ते कसं माहिती होतं?
आधीच माहिती होता की हा शाळेत ते आवडायचे नाही तेव्हा गावचे होते गावचे होते म्हणून तर मी मला माहिती होतं तरी मी विचारलं इथे कसं म्हणजे मी इथेच राहतो अच्छा कुठे मंडलगावात अरे मग बरं झालं तू भेटलायस मला एक काम होतं तुझ्याशी असं तुम्ही बोललात त्यांना हो मग तुम्ही काय मग मी यांना सांगितलं त्या दिवसापासून तुम्ही कामाला लागलात कामाला लागलो म्हणजे ही बोलले की असे अशी मुलं बोलतात मी ठीक आहे कोण असेल ते मी बघतो कोणाशी बोलतो त्यांच्या बरोबर मग आमचं म्हणजे भेट व्हायला लागली आणि मी कसं संध्याकाळी आम्ही खेळायचो खाली बॅडमिंटन वगैरे यांचा रस्ता सरळ रोडवर नाही तरी आमच्या कॉलनीमधनच वळून जायचे का असं करायचं तुम्ही शॉर्टकट होता ना सर शॉर्टकट होता असं लॉंगकट जाण्यापेक्षा शॉर्टकट मारलेला बरा हो ना तुम्ही तिकडनं जायचं तिकडनं जायचं बॅडमिंटन खेळत असायचं हो तुम्ही कधी खेळलात बॅडमिंटन हो त्याच्यानंतर मी कंटिन्यू करायचं त्यांच्याबरोबर कंटिन्यू करायला लागलो तुम्हाला पण बॅडमिंटन खेळा असं वाटायला लागलं काय काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे चित्रपटाचा प्लॉट आहे की नाही सांगा मग पुढे पुढाकार कोणी घेतला मग तुम्ही काय रॅकेट आणून देऊ का नाही नाही जाऊन खेळायचं खेळायसाठी मग 7:30 यायचो 9 बॅडमिंटन खेळायचो माहिती नाहीये ऑफिस मध्ये लेट होतोय कळलं आई तुम्हाला वाटायचं बाळ ऑफिस मध्ये काम करतय इकडे बॅडमिंटन चाललेलं होत मग पुढे मग पुढे काय असंच चालू राहिलं एक दीड दोन वर्ष असंच हे करायचं रुटीन तेच होता बॅडमिंटन सुरू मग आवडायला लागली तुम्हाला अंदाज येत होता की काहीतरी वेगळं सुरू झालंय काहीच नव्हतं काही नाही मग कधी सुरू झालं त्याने मला प्रपोज केलं इट वॉज 28 नोव्हेंबर 1996 1996 मध्ये तुम्ही यांना प्रपोज केलं कसं केलं प्रपोज बस तिला अगोदरपासून बोलत आलो की म्हणजे ती बोलायची बाय दॅट टाइम ही वॉज माय गुड फ्रेंड अच्छा या म्हणजे कसं एक अच्छा फ्रेंड है मेरा ऐसे था ये हुआ था हाँ मग त्यांनी कसं काय सुरू केलं बॅटिंग करायला बॅडमिंटनच्या रॅकेटने बॅटिंग करायला कशी सुरुवात केली ते सांगा नाही तसं असं म्हणजे हे नाही केलं एक आम्ही जस्ट ते केल्यानंतर थोडंसं गप्पा मारत बसायचो तर ही विचारायचं काय बात आहे घरी मुली बघतायत तुमच्या चालू आहे माझ्या घरी मुलं मला हे चालूच होतं की मुलं बघणं वगैरे हे तुम्ही यांना सांगितलं हां मी सांगायचो जे काय व्हायचं घरी इकडला सांगायचं हो ते ही मला आज कशी वाटली काय आहे पण तेव्हा तुमच्या मनात नव्हतं की हीच मुलगी पाहिजे नाही तेव्हा म्हणजे चालू झालेलं म्हणजे ते मला एक सांगा की दाणे टाकणं सुरू केलेलं होतं तुम्ही हे की मला मुली बघतायत मला नाही दाणे टाकणं असं नव्हतं पण ऍक्च्युली होत होतं पण मला मनात नाही आवडत होती कारण स्वभाव वगैरे चांगला होता मला जसं स्वभाव पाहिजे होता त्या हिशोबाने आहे मग प्रपोज कधी केला मी ते म्हणजे एक 2-3 महिन्यानंतर मग मी डायरेक्ट तिला हे टाकलंय की बाबा लग्न करशील काय लग्न करशील असं नाही मग अगोदर असं हे केलं की मला मग त्याच्यानंतर मग तेव्हा तिला राग भरपूर आला होता अँड मैंने कहा था आज के बाद मुझे दिखना भी मत हाँ पर दिसायचं नाही मला दिसायला पण नाही पाहिजे तू बॅडमिंटन वेगळा खेळ मी वेगळा बॅडमिंटन खेळ व्हेरी गुड हाँ मग नंतर हे 2-3-5-6 महिने भेटलेच नाही आलेच नाही तुम्ही जेव्हा ओरडले त्यांना त्याच्यानंतर ते आले नाही पण त्या 6 महिन्यात तुम्ही कधी यांना शोधण्याचा प्रयत्न नाही केला त्यांचे एक्सप्रेशन बघितलेत का मग पुढे एक दिवस माझी मम्मीच घेऊन आली यांना हा घरी क्या बात है आते नहीं हो ऐसे वैसे मग तेव्हा तुमची काय रिएक्शन होती यांना घरी आपला गपचूप बेडरूम मध्ये जाऊन बसले पण माझी मम्मीने असं एक्सपेक्ट नव्हतं केलेलं कारण आम्ही यायचे तेव्हा बोलायचो आणि चांगली मैत्री होती पुढे काय मग एक दिवस असंच मम्मी नाही त्यांनी विचारलं की तुम लोग बात क्यों नहीं करते हो वापस तुमच्या घरी मग त्यांना न कळायला पाहिजे म्हणून बोलायला सुरुवात केली परत प्रॉब्लेम घरच्यांनी केलाय सगळा आणि मग पुढे नंतर ती स्टोरी आहे काय होकार कधी आला आजपर्यंत नाही दिलाय आजपर्यंत दिला नाही लग्नाला किती वर्ष झाली 17 मग आता तरी हो म्हणा आता मी विनंती करतो हो म्हणा राहून दे ना आता रिलॅक्स मध्ये काही बोलू नाही शकत हो बोलली नाही तर काय बोलायचं ओढू नाही शकत ना पण मग लग्न कसं झालं फायनली
फायनली लग्न असं झालं की आमच्या म्हणजे माझं हे म्हणजे घरात जे बघणं होतं म्हणजे मुलींना हे करत होतं ते मी स्टॉप केलं. तर घरात डाऊट यायला लागलं की काहीतरी आहे. नंतर माझा भाचा त्याने एक दिवस आईला सांगितलं का असं असं मामाचं आहे म्हणून. त्याला माहिती होतं. हां त्याला माहिती होतं. तर कारण हे त्याला घेऊन यायचे ना. कधी असं सुट्टीच्या दिवशी जायचं असेल हिला भेटायचं त्याला घेऊन यायचं का तो असला का तो माझ्यावर यायचा चल मामा मी घरी. हे कळलं नव्हतं काही विषय कळला नाही. तुमच्या घरी कळलं हो अंदाज आला होता. अंदाज आला होता की या मुलीच्या बाबतीत म्हणजे काहीतरी आहे का हा विरोध करतोय आणि म्हणजे लग्नासाठी प्रपोजल येतात हा नाही बोलतो. तर मग त्याच्याकरता भाच्यांनी तेव्हा सांगून टाकलं. घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं. घरच्यांना कन्व्हिन्स केलंच नाही ना. केलंच नाही. लग्नाला होकार अजून मिळालेला नाही. घरच्यांना कन्व्हिन्स केलेलं नाही. किती वर्ष संसार झाला. 17 वर्ष संसार सुरू आहे. लग्नाला प्रपोज केल्यानंतर अजून होकार आलेला नाही. लग्न झालेलं आहे. घरच्यांना कन्व्हिन्सच केलेलं नाही. लग्न तरी झालं ना. लग्न झालं. लग्न आता ह्याला लव्ह मॅरेज बोलण्यापेक्षा अरेंज मॅरेज असलेलं बरं. हो ना. नाही अजून पण होकार दिलेला नाही ना त्याच्यामुळे हे अरेंजच झालं. मग घेऊन या कांदेपोहे घेऊन येऊ. नाही पण मला विचारायचंय मग फायनली जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही दोघांनीच लग्न केलं. हो आम्ही दोघांनीच ठरवून म्हणजे मला सपोर्टिंग होते. एक माझ्या घरचा विरोध होता यांच्या घरचा विरोध होता दोघांच्या विरोधामध्ये. मग शेवटी मामा वगैरे आमचे माझे मोठे मोठे बाबा वगैरे होते त्यांनी मग बोलले का तू एवढे दिवस कशाला हे करतो त्यापेक्षा तू लग्न करून टाक. आता राहता कुठे तुम्ही. पनवेल. पनवेलमध्ये एकदम आनंदात. हो एकदम मजेत. एकदम मस्त. आता दोन्ही कुटुंबाने स्वीकारले असेच हसत राहा. हा आणि शक्य झालं तर कार्यक्रम संपण्यापूर्वी एकदा हो म्हणा त्यांना. आता ह्या पहिल्या टप्प्यावरती कुठला खेळ वहिनी खेळणार बघूया. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा रचायचा आहे. एकदम सोपा आहे. सांगतो मी काय वो क्या होता है वो अलग होता है बताता. तीन टप्पे झाले ना. तीन फ्लोर की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक फ्लोअरला 200-200 रुपये वाढ होत जाणार. बघूया किती टप्पे. कमीत कमी 17 टप्पे व्हायला पाहिजेत. लग्न 17 वर्ष झाली ना. बघूया किती टप्पे उभे राहणार आहे. दोन. तिसरा टप्पा झाला की 1000 रुपयाचं बक्षीस. तीन. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. एक हजार दोनशे रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. द्या आईकडे द्या. बोला सुनेबद्दल सांगा. बरं वाटतंय. सून कशी आहे. बरी आहे. मुलगा कसा आहे. मस्त आहे. हे काय झालं बस मधलं 352 तुम्हाला सोडून दिलं. नाही सोडून दिलं. काय माहित नव्हतं. बस स्टॉपवर का जातो सारखा मुलगा माहित नव्हतं. पण आता समाधानी. समाधान. खुश आहात. व्हेरी गुड. दादा वहिनी दोघं पण चांगले आहेत. हो ना. आम्हाला बघतात. तुम्हाला बघतात. पण जेव्हा फिरत होते तेव्हा तुम्ही त्यांना बघत होता का. तेव्हा तुम्ही घरात होता. तुम्ही कोण यांच्या. बहीण छोटी. अच्छा तुमची छोटी बहीण. नणनबाई यांची. काय सांगाल वहिनी बद्दल. कसा आहे स्वभाव. शांत आहे. काय नाही. आणि भाऊ. भाऊ पण बरा. भाऊ बरा आहे. तेव्हा फक्त बरा नव्हता. अजून मुलीला काय म्हणायचं आई बाबा. बेस्ट पेरेंट्स. हा बेस्ट पेरेंट्स. हो ना. घर में किसका आवाज बड़ा रहता है. मम्मा. काय लगेच बोलून टाकलं. आपको जो बोले. बहुत अच्छी जोड़ी है दोनों की. दोनों बहुत कोऑपरेट है और सब सबके साथ में मिलजुल के रहते हैं. वेरी गुड. आप बोलिए. आई विश हिम ऑल द बेस्ट फॉर द लाइफ. अरे वाह. थैंक यू थैंक यू. बरं आता तुम्ही ऍक्टिंग करणार. अभिनय नाही तुम्हालाच करायला पाहिजे. आव्हान तुम्हाला आहे कारण होकार तुम्ही दिलेला नाही अजून. घ्या पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव आहे. ऍक्टिंग करणार या तुम्ही ओळखायचं. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. 1 2 3 4
मैं तो प्रभु लव मम्मी मैं माँ मुझे यू अमिताभ बच्चन भावना कुली अभिनंदन अमिताभ बच्चन भावे असा कुठला चित्रपट होता गाणं हिंदी गाणं वेळ सुरू झाली मला वाटलं ह्या म्हणलं ह्यानी आता जास्त बोलले तरी घरात बंद मला गाणं तरी म्हणा कुठलं गाणं झी मराठी कडून ही भेट अस अभिनंदन हे घ्या चला मराठी म्हण कळलं ना लक्षात आलं हो चला बोलायचं नाही हो दहा पाहिजेच नाही आठ काहीच नाही सात सहा एक बरोबर पाच चार वेळ संपली एक ना धड भारावर चिंध्या बक्षीस गेलं काही हरकत नाही पण तुम्ही मला सांगा तुमच्या तीन अपेक्षा कुठल्या आहेत त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन्स तर असे काहीच नाही आहेत जे काही आहे ते न मागता मला सर्व मिळालंय पण तरी सुद्धा एक आहे की लवकर येणं ऑफिस मधनं हो परत ऑफिस मधनं उशिराच पूर्वी आईला सांगत होते तेव्हा बॅडमिंटन खेळत होते आता कुठे असता तेच माझा पण प्रश्न आहे बोला जरा लवकर घरी या दुसरी अपेक्षा नाहीच आहे स्वतःची काळजी एक्झॅक्टली कारण जेवण वगैरे लंच टाइम मध्ये ना जेवता चार पाच वाजता जेवतात जरा वेळेत जेवा म्हणजे काय हो ओके तिसरी माझा फोन उचलायचा व्हेरी गुड उचलत नाही तुम्ही फोन काय हो तुझा घरमा वेळ होता ना बस झाला घरी आल्यावर आहे आणि फोनवर काय तुमच्या तीन अपेक्षा सांगा बस थोडी तब्येतीची काळजी घ्यावी स्वतःच्या मौली स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या दुसरी असं की नाही असं काय नाही पण आहे दुसरं आहे काहीतरी त्यांनी काय केलं दुसरी अपेक्षा अशी आहे की नको घरी गेल्यावर माझं काय खरं नाही सांगा कुठली अपेक्षा नाही कुठेही म्हणजे हे करायचं असेल तर टायमावरती जरा निघावं तुमचा नट्टाफट्टा थोडासा कमी जरा वेळेवर निघा खूप घरी वेळ काढतात काय असतं माहितीये स्वतः लवकर आले की लग्नात गेल्यानंतर नवरा बाई ते कोण नसतो आम्ही एकटेच असतो त्या हॉलमध्ये खूप लवकर घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये स्वतःचा ब्लड प्रेशर वाढवतात अरे चला तिथे उशीर होते अरे पण त्यांचं लग्न त्यांना होऊ द्या ओके तुम्ही काय एवढी घाई करता तुम्हाला लवकर जाऊन कोण आलेत काय रजिस्ट्रेशन करायचं बरं तिसरी अपेक्षा असं काही आहे नाही सगळ्या अपेक्षा आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणजे धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला आणि क्षमा मागायची असेल तर आज कोणाची मागा माझं तर माझे वडील सॉरी म्हणायचं असेल तर वडिलांना आणि थँक्यू जियाजीला हा ना तुम्ही मग माझ्या पण आई वडिलांना सॉरी जे झालं ते त्याबद्दल आणि थँक्यू बोलायचं बोलत तर माझे फ्रेंड्स ज्या टायमाला आम्हाला गरज होती म्हणजे काय सपोर्टिंग त्या टायमाला ट्रॉम्बे गावातली काही मित्रमंडळी होती त्याच्यातले लोक त्यांनी मला फार सपोर्ट दिला होता म्हणजे त्यांच्या होते मॉरल सपोर्ट त्यावेळी होते हो माझे मामा आहेत माझे आप्पा त्यांना मी थँक्यू बोलू शकतो व्हेरी गुड तिथं छान असं चला धन्यवाद झालं क्षमा मागणं झालं सगळं झालेलं आहे पण लग्नासाठी होकार काही नाही हां तुम्ही प्रपोज करा ना परत एकदा बघा चला हा क्षण तरी आम्हाला त्याचा अनुभव घेऊ द्या पप्पा प्रपोज करा सगळ्यांना बघा बस तुम्हाला आवडतेच आवडते प्रपोज करताय का धमकी देता बरं हा लवकर हा
आय लव यू डू यू लव मी वा वा जमलंय जमलंय आता द्या उत्तर आता प्रपोजल पण झाला बघा नो की येस आय थिंक अबाउट दॅट अजून विचार करणार आहे तुमच्या साठी शांतीपर्यंत तरी यांचा होकार हो सी मराठी कडून ही भेट असतो तुमच्यासाठी धन्यवाद 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 आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठ आहे माझ्यामध्ये त्यांच्या नो मध्येच हो असं दडलेलं आहे अभिनंदन होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार.